शालिनी भक्ती सागर मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करा दुर्वाचे हे उपाय। जर तुम्हाला आर्थिक समस्येने ग्रासले असेल आणि तुमच्याकडे पैसा टिकत नसेल तर गणपती बाप्पाला अथवा लक्ष्मी मातेला गणेश चतुर्थीला अथवा कोणत्याही शुभ मुहूर्तावर प्रत्येकी 5 दुर्वाच्या 11 गाठी करून अर्पण करा। असे केल्याने आर्थिक परिस्थिती चांगली होते आणि संकटातून मुक्ती मिळते। मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी दुर्वाला गाईच्या दुधात मिसळून त्यांचा लेप बनवा आणि तो डोक्यावर टिळा म्हणून लावा। असे केल्याने तुमचे मनाची इच्छा पूर्ण होईल। ज्योतिषशास्त्रानुसार गृह क्लेशातून मुक्ती मिळवण्यासाठी गाईला दुर्वा खायला घाला। असे केल्याने प्रेम भावना वाढते। गणेश चतुर्थीच्या दिवशी धनप्राप्ती साठी मिळवण्यासाठी येणाऱ्या गुरुवारी गणपतीला 11 दुर्वा अर्पण करा। मात्र दुर्वाची जुडी हसायला हवी हे लक्षात ठेवा। असे केल्याने गणपती बाप्पाची असीम कृपा प्राप्त होते। आणि जर तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी गणपतीजवळ रात्री एक मोठा दिवा देसी गाईचा लावा, म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला तो दिवा लावायचा आहे आणि मातेला प्रार्थना करायची की माझ्या घरी लक्ष्मी पूजन आहे आणि तुम्हाला माझ्या घरी लक्ष्मी पूजनला लक्ष्मी नारायणला यायचं आहे, त्यांच्या मुलांसोबत तुम्हाला आमच्या घरी यायचं आहे, त्यांना आमंत्रण देण्यासाठी हा एक दिवा तुम्हाला गणपती पुढे लावायचा आहे। तर खरोखरच आमंत्रण दिलं तर माता लक्ष्मी आपल्या घरी दिवाळीला त्यांच्या परिवारासहित येतात आणि आपलं घर धनधान्याने भरून जातात। आज आपण संकष्टी चतुर्थी व्रतकथा जाणून घेऊया। एक सावकार होता आणि एक सावकारीण होती। दोघांचेही धर्म दान आणि सदाचार यावर विश्वास नव्हता। त्यांना मुलं बाळं नव्हते। एके दिवशी सावकारीण तिच्या शेजारच्या घरी गेली। त्या दिवशी संकष्टी चतुर्थीचा दिवस होता। अश्विन संकष्टी चतुर्थी करवा चौथ चतुर्थी होती आणि शेजारच्या घरामध्ये संकष्टी चतुर्थीची पूजा करत होते। सावकारीणने शेजारी राहणाऱ्यांना विचारले, तुम्ही हे काय करत आहात? तेव्हा शेजारी म्हणाली, आज संकष्टी चतुर्थीचा व्रत आहे म्हणून आम्ही पूजा करत आहोत। सावकारीणने शेजाऱ्याला विचारले, हे व्रत केल्याने काय फळ मिळते? शेजाऱ्यांनी सांगितले की असे केल्याने पैसा धनधान्य आणि मुलं सर्व काही मिळते। यानंतर सावकारीणने म्हणाले, जर मला मूल झाले तर मी एक चतुर्थांश तिळकूट करून आणि चतुर्थीचा व्रत ठेवे। यानंतर गणेशाने सावकारीणीची प्रार्थना स्वीकार केली आणि ती गर्भवती राहिली। गरोदर राहिल्यानंतर सावकारीणने म्हणाले की मला मुलगा झाला तर मी 250 तिळकूट करून काही दिवसांनी तिला मुलगा झाला। यावरून सावकारीण म्हणाली, माझ्या मुलाचे लग्न झाले तर मी 125 तिळकूट करून गणपतीनेही तिची ही विनवणीसुद्धा ऐकली आणि मुलाचे लग्न ठरवले। सगळे होऊनही सावकारणीचे तिळकूट केला नव्हता, त्यामुळे संकट देवता संतापले आणि त्यांनी सावकारणीचा मुलगा लग्नफेऱ्या मारत असतानाच मधूनच त्याला उचलून पिंपळाच्या झाडावर बसवले। यानंतर सर्वांनी वरचा शोध सुरू केला। वर न सापडल्याने लोक निराश होऊन घरी परतले। सावकारीणचा मुलगा ज्या मुलीशी लग्न करणार होता ती एके दिवशी तिच्या मैत्रिणींसह गौरी गणेशाची पूजा करण्यासाठी जंगलात गेली। तेवढ्यात तिला पिंपळाच्या झाडातून आवाज आला, माझ्या सावत्र बायको। सर्व मुली घाबरल्या आणि आपल्या घरी जाऊन त्यांना आईला घडलेला प्रकार सर्वा सांगितला। त्यांनी त्यानंतर मुलीच्या आईने पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन ते पाहिले, तेव्हा कळले की झाडावर बसलेली व्यक्ती तिचा जावई आहे। मुलीची आई जावयाला म्हणाली की तू इथे का बसला आहेस? माझ्या मुलीचे अर्धविवाह झाले आहे, आता तुला काय हवे आहे? यावर सावकारणीच्या मुलाने सांगितले की माझ्या आईने संकष्ट चतुर्थीचे तिळकूट बोलले होते पण तिने अजून केले नाही। संकट देवता क्रोधित झाले असून त्यांनी मला इथे बसवले आहे। हे ऐकून मुलीची आई सावकारणीच्या घरी गेली आणि तिला विचारले की तू संकष्टी चतुर्थीला काही बोलली होती का? यावर सावकारणी म्हणते, हो मी तिळकूट म्हणाले होते। त्यानंतर सावकारणी पुन्हा म्हणते की संकष्टी चतुर्थी महाराज, माझा मुलगा घरी आला तर मी 250 मनाचे तिळकूट करेन। त्यानंतर गणपतीने त्यांना पुन्हा संधी दिली आणि मुलाला परत पाठवले। त्यानंतर सावकारणीच्या मुलाचे लग्न थाटामाटात झाले। सावकारणीचा मुलगा आणि सून घरी आले तेव्हा सावकारणीने 250 मन तिळकूट देऊन सांगितले की देवा, तुझ्या कृपेने तुझ्या
माझ्या मुलावर आणि मुलावरील संकट दूर झाले आणि मला मुलगा आणि सून सुखरूप घरी आले. मला तुझा महिमा कळला आहे. आता मी तुझ्या संकष्टी चतुर्थीला नेहमी तिळकूट वाटेल आणि उपास करीन. यानंतर सर्व नगरवासियांनी तिळकूट सोबत केली आणि व्रताला सुरुवात केली. अशी ही गणपतीची कहाणी छोटीशी. मित्रांनो, गणपतीची कहाणी आवडली असेल, कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. चॅनलला नवीन असणार तर सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये जय श्री गणेशा करा.